विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण अभ्यासणार आहोत मॅथ फर्स्ट मधील फर्स्ट युनिट लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. विद्यार्थी मित्रांनो या टॉपिकमध्ये आपण ज्या घटकांचा अभ्यास करणार आहोत त्या घटकांची ओळख आपण करून घेऊया. मेथड्स ऑफ सॉल्विंग लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन सोडवण्याच्या पद्धतींचा अभ्यास यामध्ये ग्राफिकल मेथड आणि क्रेमर्स मेथड या दोन पद्धती अभ्यासणार आहोत. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत इक्वेशन्स दॅट कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड इन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. म्हणजेच आपण अशा समीकरणांचा अभ्यास करणार आहोत की जी समीकरणं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलमध्ये रूपांतर करून सोडवता येतात. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. चला तर मग सुरुवात करूया लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपण याची डेफिनेशन पाहूया. व्हॉट इज मीन बाय लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. An equation which contains two variables and the degree of each term containing variable is one is called a linear equation in two variables. विद्यार्थी मित्रांनो एखादं इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असण्यासाठी दोन अटी आहेत. एक त्यामध्ये दोन व्हेरिएबल्स असले पाहिजेत आणि दुसरी अट त्या इक्वेशनमधील प्रत्येक टर्मची डिग्री ही एक असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल 2x + y = 13. विद्यार्थी मित्रांनो या इक्वेशनमध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय आणि यातील प्रत्येक टर्मची डिग्री 1 आहे. म्हणजेच या इक्वेशनमध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत आणि प्रत्येक टर्मची डिग्री 1 आहे म्हणून हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे. यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पहा 5m - 3n = 19. यामध्येही यम आणि एन हे दोन व्हेरिएबल्स आहेत आणि यातील प्रत्येक टर्मची डिग्री 1 आहे म्हणून हे इक्वेशन सुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे. नेक्स्ट इक्वेशन पाहूया 9xy - 4y - 12 = 0. विद्यार्थी मित्रांनो यातील पहिल्या टर्मचं निरीक्षण करा. पहिली टर्म आहे 9xy. या टर्मची डिग्री 2 आहे कारण यामध्ये एक्सचा इंडेक्स 1 आणि वायचा इंडेक्स 1 यांची ॲडिशन करून डिग्री सांगितली जाते. म्हणजेच 9xy या टर्मची डिग्री आहे 2. डेफिनेशनमधील अटीनुसार प्रत्येक टर्मची डिग्री ही 1 असली पाहिजे परंतु या इक्वेशनमध्ये पहिल्याच टर्मची डिग्री ही 2 असल्यामुळं हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. नेक्स्ट इक्वेशन पहा 1/x + 1/y = 4. विद्यार्थी मित्रांनो या इक्वेशनचं निरीक्षण केल्यानंतर लक्षात येतं की इथं दोन व्हेरिएबल्स आहेत आणि या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मची डिग्री ही केवळ निरीक्षणाने न सांगता आपण याला थोडंसं सोपं रूप देऊया आणि मग आपण याची डिग्री ओळखूया. यासाठी मी डाव्या बाजूंची ॲडिशन करतोय 1 × y y + 1 × x x / x × y x y = 4. म्हणजेच थोडक्यात मी या इक्वेशनला सिम्प्लिफाय करतोय. x + y = x y मी RHSला घेतो म्हणजे मला मिळेल 4xy. विद्यार्थी मित्रांनो दिलेली ही इक्वेशन म्हणजेच आता आपल्याला मिळालेली ही इक्वेशन आहे आणि या इक्वेशनमध्ये उजव्या बाजूला जी टर्म आहे 4xy या टर्मची डिग्री ही मागच्या इक्वेशनमध्ये आपण ज्याप्रमाणे पाहिलं होतं त्याचप्रमाणे इथं 1+1 म्हणजेच या टर्मची डिग्री 2 आहे म्हणून हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की एखाद्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल का म्हणायचं. यानंतर आपण पाहूया जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ax + by + c = 0 इज द जनरल फॉर्म ऑफ अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जी अक्षरं आहेत a, b आणि c या संख्या म्हणून आपण इथं घेतोय. म्हणजेच ए बी सी या वास्तव संख्या आहेत आणि यामध्ये ए आणि बीची किंमत ही एकाच वेळेस शून्य नाही. याचा अर्थ ए शून्य असला तरी चालेल किंवा बी शून्य असला तरी चालेल परंतु एकाच वेळेस ए आणि बीची किंमत शून्य असणार नाही हे लक्षात घ्या. ओके एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल्स आहेत आणि ए अँड बी बोथ आर नॉट इक्वल टू 0 ॲट द सेम टाइम. ए बी सी आर रियल नंबर्स अँड ए बी आर नॉट इक्वल टू 0 ॲट द सेम टाइम. एक एक्झाम्पल पाहूया. राईट 3x = 4y - 12 इन जनरल फॉर्म. विद्यार्थी मित्रांनो जनरल फॉर्ममध्ये लिहायचं आहे म्हणजेच
ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू झिरो या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. दिलेलं इक्वेशन आपण ॲज इट इज लिहूया. थ्री एक्स इक्वल टू फोर वाय मायनस ट्वेल्व, यामध्ये फोर वाय मायनस ट्वेल्व एल एच एसला घेऊया, म्हणजे आपल्याला मिळेल थ्री एक्स मायनस फोर वाय प्लस ट्वेल्व इक्वल टू झिरो. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण एक ॲक्टिव्हिटी पाहूया. कम्प्लीट दी फॉलोईंग टेबल. एक टेबल दिलेला आहे आणि त्यामध्ये ज्या इक्वेशन्स आहेत त्या इक्वेशनचं निरीक्षण करायचं आहे आणि दिलेलं इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे किंवा नाही हे ओळखायचं. फर्स्ट इक्वेशनचा आन्सर दिलेला आहे, फर्स्ट इक्वेशन इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. सेकंड, थ्री एक्स स्क्वेअर मायनस सेवन वाय इक्वल टू थर्टीन. पहिल्या टर्मचं निरीक्षण करा, यामध्ये एक्सचा इंडेक्स टू आहे, म्हणजेच डिग्री ऑफ धिस टर्म इज टू. देअरफोर धिस इक्वेशन इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. थर्ड इक्वेशन पहा, रूट टू एक्स मायनस रूट फाईव्ह वाय इक्वल टू सिक्सटीन. विद्यार्थी मित्रांनो, इथं लक्षात घ्या, रूट टू आणि रूट फाईव्ह हे रिअल नंबर्स आहेत. यामध्ये एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल्स आहेत. दोन्ही टर्मचं निरीक्षण करा, या प्रत्येक टर्मची डिग्री वन आहे, म्हणून हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. नेक्स्ट इक्वेशन पहा, झिरो एक्स प्लस सिक्स वाय मायनस थ्री इक्वल टू झिरो. या इक्वेशनला आपण थोडंसं सिम्प्लिफाय करूया. झिरो एक्स म्हणजे झिरो आणि पुढची टर्म आहे सिक्स वाय मायनस थ्री इक्वल टू झिरो. म्हणजेच या इक्वेशनमध्ये केवळ एकच व्हेरिएबल आहे, म्हणून हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. नेक्स्ट इक्वेशन पहा, झिरो पॉईंट थ्री एक्स प्लस झिरो वाय मायनस थर्टी सिक्स इक्वल टू झिरो. यामध्येही झिरो वाय म्हणजेच झिरो. या ठिकाणी एक्स हे एकच व्हेरिएबल आहे, कारण वाय इन टू झिरो झिरो मिळतं, म्हणजे दुसरं व्हेरिएबल इथं नाहीच होतं, म्हणून हे इक्वेशन सुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. नेक्स्ट इक्वेशन पहा, फोर अपॉन एक्स प्लस फाईव्ह अपॉन वाय इक्वल टू फोर. या इक्वेशनला आपण थोडंसं सिम्प्लिफाय करूया, म्हणजे आपल्याला मिळेल फोर वाय प्लस फाईव्ह इंटू एक्स फाईव्ह एक्स अपॉन एक्स इंटू वाय एक्स वाय इज इक्वल टू फोर. म्हणजे आपल्याला मिळेल फोर वाय प्लस फाईव्ह एक्स इज इक्वल टू फोर इंटू एक्स वाय. यामध्ये ही जी टर्म आहे फोर एक्स वाय, या टर्मची डिग्री आपल्याला मिळते टू, कारण एक्सचा इंडेक्स आणि वायचा इंडेक्स या दोघांची ॲडिशन करून आपण इथं डिग्री सांगतो. त्यामुळं या टर्मची डिग्री ही टू आहे, म्हणजेच डिग्री वन नाही. यासाठी हे इक्वेशनसुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. याचप्रमाणे नेक्स्ट इक्वेशनमध्ये फोर एक्स वाय ही टर्म असल्यामुळं या टर्मची डिग्री सुद्धा टू आहे, म्हणजेच हे इक्वेशन सुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. विद्यार्थी मित्रांनो, ही ॲक्टिव्हिटी पाहिल्यानंतर तुम्हाला आता निश्चितपणे सांगता येईल की दिलेलं इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण पाहणार आहोत हाऊ टू सॉल्व्ह सायमल्टेनियस इक्वेशन बाय एलिमिनेशन मेथड. एक्झाम्पल, सॉल्व्ह दी फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स, फाईव्ह एक्स मायनस थ्री वाय इक्वल टू एट अँड थ्री एक्स प्लस वाय इक्वल टू टू. विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षामध्ये तुम्ही सायमल्टेनियस इक्वेशन कशा सोडवायच्या हे थोडंफार अभ्यासलेलं आहे, त्यामध्ये एलिमिनेशन मेथडचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सोडवण्यापूर्वी सायमल्टेनियस इक्वेशन कशाला म्हणतात हे आपण पाहूया. मागील वर्षी तुम्ही याची डेफिनेशन पाहिलेलीच आहे. जेव्हा दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आपण एकत्रित सोडवतो तेव्हा त्या इक्वेशनला सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हणतात. ओके, आता आपण ह्या इक्वेशन सोडवणार आहोत इलिमिनेशन मेथडने. इलिमिनेशन मेथडमध्ये काय केलं जातं पहा, दोन व्हेरिएबलपैकी एका व्हेरिएबलचा लोप केला जातो, म्हणजे नाहीसं केलं जातं, म्हणजेच एलिमिनेट केलं जातं, आणि त्यानंतर दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला मिळते. आणि ही व्हॅल्यू कोणत्याही एका समीकरणात ठेवली की आपल्याला पहिल्या व्हेरिएबलची किंमत मिळते. यामध्ये व्हेरिएबलचा लोप केला जातो, एलिमिनेट केलं जातं, म्हणून या पद्धतीला एलिमिनेशन मेथड असं म्हणतात. ओके, आपण उत्तराला सुरुवात करूया. इक्वेशन ॲज इट इज लिहूया, फाईव्ह एक्स मायनस थ्री वाय इक्वल टू एट अँड सेकंड इज थ्री एक्स प्लस वाय इक्वल टू टू. या एक्झाम्पलमध्ये आपण वायचा कोएफिशियंट इक्वल करूया. यासाठी इक्वेशन टूला मी थ्रीने मल्टिप्लाय करतोय, म्हणजेच मला मिळेल नाईन एक्स प्लस थ्री वाय इक्वल टू सिक्स. इक्वेशन टूला मी थ्रीने मल्टिप्लाय केलेला आहे. इक्वेशन टू म्हणजेच आता इक्वेशन थ्री आहे. ओके, इक्वेशन वन आणि इक्वेशन थ्री यामधील वायचे कोएफिशियंट याचं निरीक्षण करा.
मायनस थ्री आणि प्लस थ्री असे दोन कोइफिशियंट्स आहेत आणि या दोन टर्मचे ॲडिशन केल्यानंतर वाय व्हेरिएबल नाहीसं होतं, म्हणून आपण या दोन इक्वेशनचे ॲडिशन करूया. 5x - 3y = 8 आणि इक्वेशन 3 आहे 9x + 3y = 6. या दोन इक्वेशनचे आपण ॲडिशन करतोय. 9 + 5 = 14, 14x + 0 = 8 + 6 = 14. Therefore, x = 14/14 = 1. एक्सची व्हॅल्यू 1 मिळालेली आहे. ही एक्सची व्हॅल्यू इक्वेशन 1, 2 किंवा 3 या कोणत्याही इक्वेशनमध्ये ठेवा. x = 1 आपण इथं लिहूया, पुट x = 1 इन इक्वेशन 2. कोणत्याही इक्वेशनमध्ये ठेवलं तरी चालतं, आपण इक्वेशन 2 मध्ये ठेवतोय. 3x + y = 2 इक्वेशन 2 ॲज इट इज लिहितोय. एक्सची व्हॅल्यू 1 ठेवल्यानंतर आपल्याला मिळतं 3 × 1 + y = 2. देअरफोर 3 + y = 2. देअरफोर y = 2 - 3 म्हणजेच -1. एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू -1 इतके मिळालेली आहे, म्हणजेच सुरुवातीला एक्सची किंमत 1 आणि -1. देअरफोर 1 - 1 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. विद्यार्थी मित्रांनो, दिलेलं इक्वेशन आपण सॉल्व केलेलं आहे आणि सोल्युशन मिळालेलं आहे 1 - 1. नेक्स्ट एक्झाम्पल, यामध्ये तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि ती ॲक्टिव्हिटी आपण रिकाम्या जागा भरून पूर्ण करूया. सॉल्व 3x + 2y = 29 and 5x - y = 18. फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन या ठिकाणी लिहिलेलं आहे. या दोन इक्वेशनचं निरीक्षण करा. मल्टिप्लाय इक्वेशन 2 by 2. इक्वेशन 2 ला 2 ने मल्टिप्लाय करूया. जेव्हा इक्वेशनला मल्टिप्लाय करायची वेळ येते तेव्हा लक्षात घ्या, इक्वेशनमधील प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं असतं. 5x (2) - y (2) = 18 × 2. 5x (2) - 10x - 2y - 2y = 18 × 2 = 36. इक्वेशन 2 वरून आपल्याला इक्वेशन 3 मिळालेलं आहे. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 या दोघांचा विचार करा. +2y आणि -2y या दोघांची ॲडिशन झाली की y इलिमिनेट होतं, म्हणून या दोन इक्वेशनची आपण ॲडिशन करूया. इक्वेशन 1 लिहिलेलं आहे, इक्वेशन 3 आपण लिहूया 10x - 2y = 36. ॲडिशन करूया. 3x + 10x (13x) + 0 = 65, म्हणजेच 13x = 65. देअरफोर x = 65/13 आणि याला भाग घातल्यानंतर आपल्याला मिळतं x = 5. एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. ही व्हॅल्यू एका इक्वेशनमध्ये ठेवूया. सबस्टिट्यूटिंग x = 5 in equation 1. इक्वेशन 1 आहे तसं लिहून ठेवलेलं आहे. यामध्ये एक्सची व्हॅल्यू आपण 5 लिहिणार आहोत. 3 × 5 + 2y = 29. 3 × 5 = 15 + 2y = 29. 15 RHSला घ्या तो मायनस होईल. 29 - 15 = 14. 2y = 14. देअरफोर y = 14/2 = 7. देअरफोर y = 7. x = 5 and y = 7 मीन्स 5 7 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आणखी एक ॲक्टिव्हिटी आपण पाहूया. प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन नंबर 1. कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. 5x + 3y = 9 and 2x - 3y = 12. या दोन इक्वेशनचं निरीक्षण करा. इथं +3y आणि -3y या दोघांची ॲडिशन केल्यानंतर y इलिमिनेट होतो, त्यामुळे या दोघांची ॲडिशन इथं करावी लागणार आहे. इक्वेशन्स एकाखाली एक व्यवस्थित लिहिलेले आहेत. दोन इक्वेशनची ॲडिशन करूया. 5x + 2x = 7x + 3y - 3y = 0 and 9 + 12 = 21. 7x = 21. देअरफोर x = 21/7. 7 ने भाग घातल्यानंतर एक्सची किंमत मिळते 3. x = 3. प्लेस x = 3 in equation 1. इक्वेशन 1 मध्ये एक्सची व्हॅल्यू आपण ठेवतोय. या ठिकाणी आपण इक्वेशन आहे तसं अगोदर इथं लिहूया. 5x + 3y = 9. या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 3 ठेवतोय, त्यामुळे 5 × 3 + 3y = 9 ॲज इट इज.
5 × 3 = 15 आणि हा 15 आरएचएसला गेल्यानंतर तो प्लस 15चा मायनस 15 होतो म्हणून आपण इथं मायनस 15 असं लिहितोय. 3y = 9 − 15 म्हणजेच −6. देअरफोर y = −6/3 आणि भाग घातल्यानंतर आपल्याला मिळतं −2. देअरफोर x 3 and y −2 is the solution of given simultaneous equation. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन नंबर 1 आता आपण सोडवलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन नंबर 2 यामधील काही एक्झाम्पल्स सोडवूया. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमच्या काही शंका असतील तर या स्क्रीनवर वरच्या बाजूला जो माझा मोबाईल नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तुमच्या शंकांचं निरसन नक्कीच केलं जाईल. हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहिलात याबद्दल धन्यवाद.